दक्षिण सोलापूर तालुक्यातील तिळेहाळ येथील माळपा धायगोळे यांच्या घरातील सिलेंडर गॅसचा स्फोट झाल्याने त्यांची पत्नी शिलवंती धायगोळे वय वर्षे 30 व त्यांचा मुलगा माणिक माळप्पा धायगोळे वय वर्षे 7 यांचा दुर्दैवी जाग्यावरच मृत्यू झाला होता. ही घटना सकाळी 9 ते 9:30 दरम्यान तिळेहाळ येथील धायगोळे कुटुंबात घडली. या घटनेची माहिती मिळताच वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल संगल्ले व पोलीस उपनिरीक्षक पाटील हेड कॉन्स्टेबल यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृत्यू पावलेल्या शिलवंती धायगोळे व माणिक धायगोळे यांचे मृतदेह सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे पोस्टमॉर्टमसाठी हलविण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सदर घटनेच्या ठिकाणी दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयाचे कर्मचाऱ्यांनी भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन झालेल्या नुकसानीचे पंचनामाही करण्यात आला आहे. सदर बातमीचा दुजोरा घेतला आहे लोकप्रधान न्यूज चॅनलचे पत्रकार नारायण घंटे यांनी. माझं नाव शौरप्पा मारुती पांढरे, राहणार किल्ल्या, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. ही सकाळची घटना 9:30 घडली. 9:30 घडली म्हणजे ते गॅसचं पाईप लिकेज होऊन घरात सगळ्या गॅस पसरला होता. तिच्या लक्षात आलं नाही की हे गॅस आत सगळा पसरलाय. ती गॅस चालू करायला गेली, त्याचा जे भडका उडाला ते पूर्ण घरात सगळ्या जाळाचा लोट झालाय. मग ती बाहेर पळून जायचं म्हणलं तरी तिला ते जाळामुळं काय बाहेर येता आलं नाही. मग तिचं नाव शिलवंती माळप्पा धायगुडे, तिचं वय 30, मुलाचं नाव माणिक माळप्पा धायगुडे, 9 9 9 7 वर्ष वय आहे तिचं. मग हे दोघं बाहेर पडायच्या विचारात पडता आलं नाही, त्यामुळे ती आतच गादीवर पलंग गादी झाकून घेऊन बसले. त्यामुळे ती काय झालं, उलट गादी पेटली. गादी पेटून पूर्ण आत सगळं जळून गेलं. घरात त्यांच्या कपाट होतं, कपाट न खोलता आतलं सगळं सामान जळलंय. खायाच्या वस्तू होत्या सगळ्या जळल्या, जेवढं काय जीवनाच्या वस्तू सगळ्या जळल्या. फॅन होतं, कूलर होतं, सगळं कम्प्लीट जळलंय. वळसंगचे पोलीस साहेब 11:30 आले. संगले साहेब त्यांचा स्टॉप पूर्ण स्टॉप आला होता. नंतर आता दक्षिणचे नायब तहसीलदार, सर्कल साहेब, तलाठी साहेब हे सगळे येऊन पंचनामा करायला केले सगळं. आता हे शासनाला एकच विनंती आहे की यांचं जास्तीत जास्त नुकसान भरपाई करून मिळावी, एवढीच विनंती.